शिवरात्रीनिमित्त देशदूत आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये ज्याच्यात आपण उपास या विषयावर बोलतोय त्याच्यात मी पियुष शिरवाडकर आरोळे आपण सर्वांचं स्वागत करते. उपास या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे तज्ञ म्हणून आहेत डॉक्टर विनीता देशपांडे. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आज आपण मागच्या वेळेस आपण ऍसिडिटी या विषयावरती बोललो. आता काय होतंय की उपास करतोय तेव्हा डोकं दुखतंय ही खूप अशी कॉमन तक्रार येते. म्हणजे आज माझं डोकं दुखतंय का बरं, तर मी तो उपास करते असं होतंय. तर म्हणजे ह्या डोकेदुखीचं करायचं काय? डोकेदुखीचं करायचं काय? मला एकदम सोपं मी तुम्हाला सांगेन की तुमचं पाण्याचं जे प्रमाण आहे दिवसभरामध्ये ते जर योग्य प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये जात नसेल आणि मिठाचं प्रमाण पण नसेल, म्हणजे मीठ लिंबू आणि पाणी, मी जनरली हे सांगते की डोकं जर दुखायला लागलं तर तुमचं बऱ्याचदा असं असतं की डिहायड्रेशनमुळे किंवा शरीरामध्ये तुमची जी इलेक्ट्रोलाइट बॅलन्स जो असतो तो जर कमी झाला असेल तर डोकेदुखीची समस्या उपवासाच्या दरम्यान येते. त्यामुळे जे काय उपास नवरात्रीचे जे लोक उपास करतात त्यांना मी सांगेन की रोज एक ग्लास मीठ लिंबू पाणी जर तुम्ही प्यायलं तर मला वाटतं डोकेदुखीची समस्या तुम्हाला येणार नाही. आणि मीठ पण वापरताना जर तुम्ही सैन ठेवू शकता, आपण म्हणतो उपासाचं मीठ, ते जर तुम्ही वापरलं तर ही समस्या मला वाटतं येणार नाही. कारण त्याच्यामध्ये बरेचसे मायक्रो न्यूट्रियंट्स असतात आणि ते तुम्हाला शरीराला ऊर्जा देत असतात. बऱ्याचदा असं होतं की आपण या मायक्रो न्यूट्रियंट्स कडे बघतच नाही आणि आपण जे समोर दिसतं त्याच्यावरतीच फोकस केलेला असतो. त्यामुळे मायक्रो न्यूट्रियंट्स जर द्यायला लागलो शरीरामध्ये तर मग डोके दुखण्याची समस्या येणार नाही. मला वाटतं हे फार एकदम सोपा उपाय आहे, कारण आपण डोकं दुखायला लागलं की पटकन गोळी मारून पहिले ती घेतो. हा घरगुती अगदी सोपा उपाय आहे. आणि मिठाचं तुम्ही बोलला सैंदव मीठ वापरायचं, हे आपण नेहमी वापरणं कितपत सल्ला देऊ शकतो? नेहमी वापरावं, कारण की ते निसर्गत जे दिलेलं आहे ते सोपं आहे आणि सगळीकडे मिळतं, त्यामुळे नेहमी वापरायला काही हरकत नाही. अच्छा. आपण आता पुढे मी इतक्या मध्यंतरी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं ऐकलं तेव्हा सोशल मीडिया आपल्याकडे सध्या फार ऍक्टिव्ह असल्यामुळे त्या माध्यमातून हे काही मेसेजेस फार फिरत होते. पहिले सुंदर दिसतात तेव्हा त्यांचं फार कौतुक होतं, पण त्यांच्या आयुष्यात जेव्हा कुठे चढ उतार यायला लागतात तेव्हा त्यांच्यावरच टीका होऊ लागते. तर त्या अभिनेत्रीने खूप डाएट केलं, खूप स्वतःची उपासमार केली का काय अशा अर्थाचे ते मेसेज होते आणि त्या डाएटमुळेच तिला कॅन्सर झाला असे मेसेजेस फिरले. तर खरंच उपासामुळे किंवा जे डाएट फॉलो केलं जातं, आजकाल डाएटचं फारच फॅड आलेलं आहे असं सगळीकडे म्हटलं जातं, तर ह्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार उद्भवू शकतात. जे आपण मागच्या काही भागांमध्ये बघितलं की उपासाचा शरीरावरती कसा परिणाम होतो, आणि हे मी आता इथे सांगणं योग्य होईल की गेल्या 2 वर्षामध्ये सगळ्यात जास्त जे नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालेली आहेत त्यांनी कॅन्सरवरतीच रिसर्च म्हणून उपास, म्हणजे उपास हे कॅन्सरवरची थेरपी होऊ शकते अशाच लोकांना मिळालेलं आहे. मला वाटतं 2018 एक बायोलॉजिस्ट, मला वाटतं 2017 मिळालं त्यांना, 2017 एक बायोलॉजिस्ट योशिनोरी ओहसुमी, ते जॅपनीज बायोलॉजिस्ट आहेत, आणि त्यांचा पण रिसर्च हा होता की कसं उपास केल्यानंतर तुम्ही कॅन्सर प्रिव्हेंट करू शकता. तर म्हणून ते एक आहे. आणि लास्ट इयर म्हणजे 2018 एक हॉन्शो आणि ॲलिसन या दोघा जणांना पण अशाच थेरपीसाठी, म्हणजे कॅन्सर जे आधीचं मिळालं होतं ते प्रिव्हेन्शनसाठी होतं आणि ही तर थेरपी म्हणून. अच्छा. म्हणजे त्या थेरपीमध्ये उपास आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वॉटरलेस फास्टिंग किंवा काय याच्यासाठी त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणजे कॅन्सरची जी ग्रोथ आहे ती उपासामुळे आपल्याला प्रिव्हेंट करता येते किंवा प्रिव्हेंट होऊ शकतो असा रिसर्च पुढे आलेला आहे आणि त्याला नोबेल पारितोषिक मिळाले. त्यामुळे हे आपण एपिसोडच्या सुरुवातीला म्हटलं होतं की उपासाबद्दलचे मिथ्स ही पण एक मिथ म्हणू शकतो, कारण की ते प्रिव्हेन्शनसाठी मदत करतं. आणि आपण दुसऱ्या, मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या भागामध्ये मी जे सांगितलंय की सोप्या याच्यामध्ये की कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायला लागतं की जे काय क्लेन्झिंग आहे ते होणं गरजेचं आहे, जे काय जे गरजेचे नाही आहे अशा सेल्स किंवा ज्या जे आपण ती काय पेशी म्हणतो आपण त्या पेशींची वाढ होणं थांबणं गरजेचं आहे. आणि ती वाढ कधी थांबू शकते? जेव्हा आपण काही काळासाठी मुभा देऊ शरीराला, म्हणजे ज्याची त्याची उपास ती कॅन्सरला कारणीभूत नाही. आणि जे काय तुम्ही मला म्हणाल, माझ्या पेशंट्सनी पण मला असे अनेक अर्थाचे मेसेजेस पाठवले की इतकं स्वतःला त्रास देऊन किंवा काही काळ आपण खाणं बंद करून किंवा काय हे कसं काय म्हणजे चांगलं नाहीये किंवा त्याच्यामुळेच कॅन्सर झाला आहे आणि ऑर्गॅनिक अन्न किंवा या सगळं खाऊन सारखं शरीराला असं त्रास देऊनच कॅन्सर झालेला आहे. तर मला वाटतं याच्याकडे बघताना आपण हे बघितलं पाहिजे की जे मी म्हटलं की डाएट म्हणजे जीवनशैली, तर जीवनामध्ये समजा जी काय कोणी व्यक्ती आहे तिला कॅन्सर झालेला आहे आणि ती जर योग्य डाएट करते आपल्यासाठी आपल्यापर्यंत असं पोहोचलेलं आहे तर
तिची दैनंदिनी पण बघायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा झोप व्यवस्थित होते का नाही हे बघितलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या शरीरावरती होणाऱ्या कॉस्मेटिक्सचा वापर, किती किती प्रमाणामध्ये तुम्ही कॉस्मेटिक्स वापरता. त्याच्यानंतर जे काय तुम्ही खाताय ते प्रोसेस्ड आहे का काय नॅचरल आहे, म्हणजे ऑर्गॅनिकच्या नावाखाली पण ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरून जर तुमचं सगळं येत असेल तर त्याचा कितपत परिणाम होणार आहे. किंवा दिवसभर आपल्या शरीराला ऊनच लागत नसेल, तुम्ही एसी मध्येच कंटिन्युअसली जर असाल, तुम्ही काय प्रकारचे काय म्हणतात तुमची वेशभूषा काय आहे, तुमच्या विचारांची काय दिशा आहे, हे सगळं त्याच्यासाठी बघितलं गेलं पाहिजे. असा आजार अचानक फक्त याच्यात नाही उद्भवत, म्हणजे तुमची जीवनशैली जी काय असेल ती बघून मग त्याच्यावरती बोललेलं जास्त योग्य. मला तर असं वाटतं आणि आपण आधार रहित हे जे मेसेजेस फॉरवर्ड करतो हे बंद चुकीचं आहे आणि इतरांच्या आयुष्यात डोकवण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्याकडे जास्त बोलसपणे बघणं. म्हणजे मी असं सांगेन की काही जे फवारण्या केल्या जातात म्हणजे पिकांवरच्या तर वेगळीच गोष्ट आहे, पण जे काय आपल्या कीटकनाशक जी वापरली जातात किंवा जे आपण पटकन बटन लावतो आणि सगळे सगळे ते बाहेर पळताना दिसतात, आता ते पळतात ते म्हणजे काही अंशी आपल्या पण सेल्स पळतात आहेत मला वाटतं त्याच्या मागे, म्हणजे त्याचा पण परिणाम आपल्याला होतोच ना. म्हणजे रात्र रात्रभर जर त्याच्या त्या फ्यूज मध्ये आपण असू तर त्याचा परिणाम नाही का होणार हे आपण बघतच नाही. किंवा कंटिन्युअस आपण जर एसी मध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत बसत असू तर आपल्या शरीराला जो निसर्गत जे काय ऊर्जा मिळायला पाहिजे ती जर मिळत नसेल, किंवा काही आता कॅन्सर सारखा आजार बऱ्याच डॉक्टर्सचं असं म्हणणं आहे किंवा रिसर्चर्सचं असं म्हणणं आहे किंवा जे काय मेडिकल लिटरेचर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की विटॅमिन बी 17 नावाचं जे काय विटॅमिन आहे त्याची डेफिशियन्सी म्हणून पण हा कॅन्सर होतो. म्हणजे काही रिसर्चर्स असे सांगतात की डेफिशियन्सीमुळे अनेक आजार होतात. त्यामुळे डेफिशियन्सी कशाची असू शकते तर ती मायक्रो न्यूट्रियंटची असू शकते, मग शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये ती जाते की नाही हे पण बघितलं पाहिजे. बरं, म्हणजे नुसतंच वजन कमी करण्यासाठी मी जे नेहमी सांगते की वजन कमी करण्यासाठी डाएट, वजन कमी करण्यासाठी उपास असं न करता तुमचं शरीर चांगलं राहण्यासाठी जे काय करायचं ते करावं. वेट लॉस जो होतो तो मला वाटतं चांगला साईड इफेक्ट आहे असं म्हणता येईल. उपास हा शब्द जेव्हा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याला एक लागून काही शब्द जोडल्यावर एक वेगळा शब्द तयार होतो जो काही अंशी थोडासा समाजाची एक थोडीशी वाईट बाजू किंवा आपण असं म्हणू शकतो की समाजाचा एक प्रश्न म्हणून लोकांसमोर येतो, तर दुसऱ्या अंशी काही वेगळ्या थोड्याशा त्याच्यातल्या अप्पर क्लासमध्ये तो स्वतःहून अंगीकारला जातो तो शब्द म्हणजे उपासमार. काही लोक स्वतःची उपासमार फक्त वजन या गोष्टीसाठी करता दिसतात, तर समाजातील काही दुर्लक्षित घटक असे आहेत की ज्यांच्या स्वतःच्या आर्थिक अवस्थेमुळे समस्येमुळे त्यांना उपासमारेला सामोरे जावं लागतं. या उपासमारेबद्दल काय सांग. बरोबर, हे एकदम म्हणजे सुयोग्य प्रश्न आहे की उपास आणि उपासमार याच्यामध्ये फरक आहे. उपास हा काही काळापुरता ठरवून केलेली गोष्ट आहे आणि उपासमार शक्यच नाहीये, म्हणजे ती होत राहते त्याचा कशावरती म्हणजे आपण काही कंट्रोल करू शकत नाही ती उपासमार. त्यात उपासमार जर बघायला गेलं तर तुम्ही खाऊन पण उपाशी राहता बऱ्याचदा, म्हणजे जे योग्य तेच खाल्लं नाही आणि बाकी ज्या गोष्टी शरीराला उपासमारच आहे. पण जर तुम्ही उपास काही अंशी जर केले आणि शरीराला ती मुभा दिली, त्याला स्पेस दिली, आजकाल बऱ्याचदा असं आपण म्हणतो की स्पेस दिली पाहिजे, म्हणजे मुलगी आईशी बोलताना म्हणते की अरे काय आई मला स्पेस हवी, किंवा थोड्या बायकोंमध्ये पण बऱ्याचदा मी हे बघते की नाही आम्हाला आमची स्पेस हवी. किंवा आपण एखाद्याला चांगलं म्हणताना पण म्हणतो की या नात्याने म्हणजे या व्यक्तीने मला स्पेस दिली हे नातं चांगलं आहे. मग जर आपल्याला हे कळतं की आपल्याला प्रत्येकाला स्पेस लागते तर आपल्या शरीराला पण ही स्पेस देणं गरजेचं आहे, त्यामुळे उपास मला वाटतं स्पेस म्हणून घ्यायला हरकत नाहीये, नाही तर आपण स्पेशलच होऊन जातो. म्हणजे आपण उपास आणि उपासमार बघितली, मला असं वाटतं की ह्या भागाच्या आपण समारोपाकडे आलेलो आहोत. जसं आपण म्हणू शकतो की स्टार्वेशन ही सद्य परिस्थिती आहे, पण फास्टिंग ही आपल्यासाठी संजीवनी ठरू शकते जर ती योग्य रीतीने वापरली तर, आणि अर्थातच योग्य सल्ल्यांनी सुद्धा. कारण आपण अनेकदा जे सोशल मीडिया जो खरं एक चांगलं माध्यम म्हणून आपण वापरायला पाहिजे ते आपण कुठेतरी चुकीचं माध्यम म्हणून वापरतो आहोत, आणि त्याच्यातून आपण जस्ट सर्च करून की डाएटचे प्रकार आपण जरी सर्च केले की डाएटच्या साठी कुठले कुठले वेगळे वेगळे प्रश्न आपण विचारले गेले तर अशी 100 प्रश्नांची लिस्ट येते. तर असं न करता प्रत्येक गोष्टीसाठी एक तज्ज्ञ व्यक्ती असतो, त्याच्या मार्गदर्शनातून जर आपण या उपासाकडे वळलो तर हा उपास आपल्याला नक्कीच संजीव.
मी देणारा ठरेल. आपण पुढच्या भागात भेटणार आहोत, तोपर्यंत धन्यवाद.